स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. एगी ब्रेड ह्या पदार्थाविषयी तुम्ही ऐकलंय का? तुम्हाला जर का नसेल माहिती तर ह्याला म्हणतात एक फ्रेंच टोस्ट. आणि आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंच टोस्ट कसा बनवतात ब्रेड, अंडी, दूध आणि साखर या सामग्र्यांपासून. चला सुरू करूया. स्वीट फ्रेंच टोस्ट साठी लागणारी सामग्री आहे ब्रेडच्या स्लाइसेस, अंडी, दूध, बटर, साखर आणि व्हॅनिला एसेन्स. मी एका बोलमध्ये अंडी फोडून घेते. साखर ऍड करते. अंड्यांना साखरेसोबत फेटून घेते. थोडं दूध ऍड करते ह्याच्यात. थोडस व्हॅनिला एसेन्स. नीट मिसळून घ्या. मी पॅन मध्ये थोडं बटर गरम करते. बटर गरम होईपर्यंत मी ब्रेड स्लाइसेस ह्याच्यामध्ये बुडवून घेते दोन्ही बाजूंनी. याला 10 सेकंद पर्यंत भिजवून घेऊया. दुसऱ्या ब्रेड स्लाइसेसला पण असंच बुडवून घेऊया. पूर्णपणे भिजवून घेऊया. फ्रेंच टोस्ट आता तयार आहे. मी थोडी पिठी साखर ह्याच्यावरती पसरवते. सोप्पा आणि चविष्ट फ्रेंच टोस्ट दूध आणि अंड्यांनी भरपूर आहे. ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात हाय कॅलरीज असतात. तर हा पदार्थ तुम्ही वीकेंड मध्ये बनवू शकतात जेव्हा तुम्हाला जेवण बनवायची इच्छा नसेल. तर हा पदार्थ ह्या वीकेंडला ट्राय करून बघा.